अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना पक्ष अदानी समूह आणि समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या विरोधात आक्रमक झालेली असताना दुसरीकडे इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार मात्र गौतम अदानी यांची बाजू घेऊन वारंवार कौतुक करताना दिसत आहेत. नुकतेच बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबोटिक लॅबच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानले आहेत. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस. प्रधानमंत्री के खिलाफ करने की कोशिश कर रहा है, वही हम देखते हैं कि एक और जहां पे राहुल गांधी है गौतम अदानी के खिलाफ खड़े होते हैं, उद्धव ठाकरे खड़े होते हैं, वहीं शरद पवार जो है 25 करोड़ का उनको फायदा मिलता है, उनके टेक्निकल इंस्टीट्यूट के लिए गौतम अदानी मदद करते हैं, वहां उनकी तारीफ भी करते हैं. क्या चल रहा है इंडिक अलायंस के साथ? देखिए, मैं इसके ऊपर कुछ नहीं कहूंगा. मैं इतना ही कहना चाहता हूं कि ये जिस प्रकार की राजनीति इंडिया अलायंस कर रहा है ये दोगली राजनीति. एक और यहां पर किसी एक विषय को लेकर वो विरोध करते हैं, किसी उद्योगपति का विरोध करते हैं, और वही बिहार में जो इनकी अलायंस के सबसे प्रमुख व्यक्ति जहां मुख्यमंत्री है वहां पर उनका स्वागत करके 8,000 करोड़ का निवेश उनसे ही लेते हैं. तो इसलिए ये दोगले लोग हैं, इनके ऊपर मैं कुछ बोलना नहीं चाहता. कोरोना केसेस राज्य में बढ़ते जा रहे हैं, मोर्चा काढता कशा प्रकारे बघता महाविकास आघाडी एकंदर इंडिया अलायंस है कि इंडी अलायंस कि इंडी आघाड़ी ही कुठली आघाड़ी नहीं है. ज्या लोकांना असं वाटतंय की मोदीजींमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचं दुकान आणि त्यांच्या परिवारवादी पार्टीचं दुकान बंद होणार आहे असे लोक एकत्रित आलेले आहेत, त्यामुळे स्वार्थाकरता जे एकत्रित येतात ते स्वार्थाकरताच विघटित होतात. स्वार्थाकरता त्यांचं विघटन रोज आपल्याला पाहायला मिळतं.